तर नमस्कार मित्रांनो, मी मंदारकर, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललोय पिकनिकला अलिबागला, आपली फॅमिली पिकनिक आहे। तर आता आम्ही उभा आहे ऐरोली सेक्टर 10 इकडे, तर भावाच्या गाडीने जाणार आहे, प्रत्येक जण असं गाड्या करून चाललेलो आहे आम्ही। तर आजचं संपूर्ण ब्लॉग हा त्या रिलेटेड असणार आहे, तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडलाच एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही हा ऐरोलीचा सर्कलचा नजारा पाहून घ्या। बोर्ड लावलेला आय लव नवी मुंबई। हा रोड माइंड स्पेसला जातो ऐरोली। वैष्णवी आपल्या सोबत आहे। वैष्णवी यार, तुझ्या लाईफ मधला असं कुठला तो मोमेंट तुला आठवते? बांबू लागले दोघांनाही लागलेले। वा, म्हणजे तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण इकडे या लॉजिंगवर राहिलेलो आहे। खूप छान आहे फार्म, असं आजूबाजूला झाड आहेत, मागे पण बाग आहे। एक 7-8 रूम आहेत, म्हणजे एक मोठी फॅमिली असेल तुमची 20-25 जणांची आरामात राहू शकते इकडे। मस्त यांनी रिलॅक्स करण्यासाठी पण सगळीकडे बांधलेलं आहे। बघू शकता इकडे मागे अशी बाग आहे, इथे तुम्ही गाड्या पण पार्क करू शकता। तर आम्ही इकडे गाड्या पार्क केल्या। मागे इकडे पावसाळ्यात पाणी पण असत। आणि आता इकडे बेबी शॉवर होणं आहे। अचानकपणे आमच्या ताईंनी प्लॅन केलं, आमच्या एका वहिनीचं बेबी शॉवर आता इकडेच करतो आहे आम्ही। आता इथे बेबी शॉवरची तयारी चालू आहे। काय कोणीतरी येण्याची स्टेप स्वतः पण
आम्ही हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता. आपण बीच जवळ जातोय. एक आपल्या फार्मपासून एक 10 मिनिटावरच आहे बीच. तू बघ मित्रांनो, पाहू शकता इथे आजी एक आपले सायकल चालवत चाललेलं आहे. मित्रांनो पाहू शकता इकडे जेट्टी आहे प्रायव्हेट. मच्छी विच्छी उतरते इकडे. समोरच बीच आहे इकडे पुढे. नारळाची झाडं पाहू शकता किती मोठी आहेत. इकडे समोर बंगलो आहे. समोरचा नजारा पाहू शकता मित्रांनो. असं प्रायव्हेट बीच आहे. अजून एवढीकडे डेव्हलपमेंट नाही, त्यामुळे क्राऊड नसणार जास्त. आता सध्या फक्त आमचीच फॅमिली असेल इकडे. मस्त स्वच्छ बीच दिसतोय. मस्त संध्याकाळच्या टायमाला आलोय. हवा पण आहे इकडे उठलेल्या भरपूर. वाळू पण पाहू शकता एकदम सफेद सफेद आहे. पूर्ण बीच खाली आमचीच फॅमिली आहे इकडे. मित्रांनो नेहमीप्रमाणे बघू शकता आपलं सागर भावाचं इकडे फोटोशूट सुरू झालंय. आणि आपले खास आणि खास पनवेल वरन इकडे मुलांना खेळवण्यासाठी पेवेकर आलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण घरी जायला रिटर्न निघालो अलिबाग वरून. आता इकडे नाश्ता करायला थांबलेलो आहे आपण जोशी वडेवाल्याच्या इकडे. पाहू शकता हे जोशी वडेवाल्याचं दुकान खूप फेमस आहे इकडे अलिबागला. अलिबाग पुन्हा हिरे. ते आपण मस्त गरमागरम वडे काढलेले आता जास्वाद. तर मित्रांनो आपला जोशी वडावाल्याचा वडापाव पाहू शकता मस्त गरमागरम.
तो उठा भाई इसको। चूतिया पा सारा प्रेम मधे वासले